कोण दुभाजकाचे प्रमेय. कोण दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा त्या कोणाच्या भुजापासून समदूर असतो. पक्ष किरण QS हा कोण PQR चा दुभाजक आहे. रेख AB लंब किरण QP व रेख AC लंब किरण QR. साध्य रेख AB एकरूप रेख AC आहे. सिद्धता त्रिकोण ABQ व त्रिकोण ACQ मध्ये त्रिकोण ABQ एकरूप त्रिकोण ACQ आहे, प्रत्येकी 90° काटकोन. कोण AQB एकरूप कोण ACQ. कोण BAQ एकरूप कोण CAQ, त्रिकोणाचे उरलेले कोण. त्रिकोण ABQ व त्रिकोण ACQ यामध्ये कोण BAQ एकरूप कोण CAQ आहे. रेख QA एकरूप रेख QA आहे, सामायिक भुजा. कोण AQB एकरूप कोण AQC. त्रिकोण ABQ एकरूप त्रिकोण ACQ आहे, को बा को कसोटीनुसार. रेख AB एकरूप रेख AC, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. म्हणून A हा बिंदू बाजू QP व बाजू QR यांच्यापासून समदूर आहे. प्रमेय 2. कोणाच्या भुजापासून समान अंतरावर असणारा कोणताही बिंदू त्या कोणाच्या दुभाजकावर असतो. पक्ष कोण PQR च्या अंतर्भागात A हा एक बिंदू असा आहे की रेख AB लंब किरण QP व रेख AC लंब किरण QR. रेख AB बरोबर रेख AC. साध्य किरण QA हे कोण PQR चा दुभाजक आहे. सिद्धता रेख AB लंब किरण QP व रेख AC लंब किरण QR. म्हणून त्रिकोण AQB व त्रिकोण AQC हे काटकोन त्रिकोण आहेत. म्हणून कर्ण QA एकरूप कर्ण QA, सामायिक भुजा. म्हणून भुजा AB बरोबर भुजा AC. पक्ष म्हणून त्रिकोण AQB एकरूप त्रिकोण AQC आहे, कर्णभुजा कसोटी. म्हणून कोण AQB बरोबर कोण AQC आहे, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. म्हणून किरण QA हा कोण PQR चा दुभाजक आहे. त्रिकोणातील बाजू व कोण यांच्या असमानतेचा गुणधर्म. जर त्रिकोणाच्या दोन बाजूंपैकी एक बाजू दुसरीपेक्षा मोठी असेल तर मोठ्या बाजू समोरील कोण लहान बाजू समोरील कोणापेक्षा मोठा असतो. पक्ष त्रिकोण XYZ मध्ये बाजू XZ ही बाजू XY पेक्षा मोठी आहे. साध्य कोण XYZ हा कोण XZY पेक्षा मोठा आहे. रचना बाजू XZ वर P बिंदू असा घ्या की लांबी XY बरोबर लांबी XP आणि रेख YP काढा. सिद्धता त्रिकोण XYP मध्ये XY बरोबर XP. रचना म्हणून कोण XYP बरोबर कोण XPY. समान भुजांसमोरील कोणांची समान मापे. विधान 1. कोण XPY हा त्रिकोण YPZ चा बाह्य कोण. कोण XPY हा कोण PZY पेक्षा मोठा आहे, बाह्य कोणाचे प्रमेय. कोण XYP हा कोण PZY पेक्षा मोठा आहे. विधान 1 वरून कोण XYP अधिक कोण PYZ हा कोण PZY पेक्षा मोठा आहे. इथे मुळातच कोण XYP हा कोण PZY पेक्षा मोठा आहे आणि जर त्यात कोण PYZ मिळवला म्हणजे कोण XYP अधिक कोण PYZ तर तो कोण PZY पेक्षा नक्कीच मोठा असणार. म्हणून कोण XYZ हा कोण PZY पेक्षा मोठा आहे, म्हणजेच कोण XYZ हा कोण XZY पेक्षा मोठा आहे.